नमस्कार सर्वांना, मी पूनम तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे पूनम फूडकट्ट्यामध्ये। कसे आहात सगळे? उन्हाळा सुरू होतोय, उन्हाळ्याचा थकवा दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी 4 सोप्या ज्यूसच्या रेसिपी शेअर करणार आहे। अगदी इझी आहेत, पटकन करू शकाल अशा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहेत आणि घरच्याच सामानामध्ये तुम्हाला हे ज्यूस तुम्ही अगदी इझिली बनवू शकता। खूप सोपे आहेत, नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा। चला तर मग आता ज्यूस बनवायला आपण सुरुवात करूया। काय काय लागतं ते बघून घेऊयात। ऑरेंज ज्यूस, इथे मी ऑरेंज घेतलेला आहे, तो मी दोन भागात कट करून त्यातला पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये कसलाही रस राहत नाही, जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये कट करून जर हाताने प्रेस केलं तर ह्याच्यामध्ये कसलाच हे राहत नाही। तुमच्याकडे जरी चाळण नसेल ज्यूस हे गाळण्याची, तरी पण तुम्हाला ही खूप सोपी पद्धत आहे जी तुम्ही असा रस काढून घेऊ शकता। आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला साहित्य टाकून मिक्सर जारला फिरवून घ्यायचं आहे की आपला लगेच ऑरेंज ज्यूस रेडी होतो। काहीच ह्याच्यामध्ये रस राहत नाही, तुम्ही बघू शकता। आता अशा पद्धतीमध्ये मी इथं दोन ऑरेंज रस काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं पुदिना घेतलेला आहे, थोडीशी मध घेतला आहे, साखर, आईस क्यूब आणि इथे मी जलजीरा पावडर मिळते ती घेतली आणि इथे काळी मिरी पावडर मी घेतलेली आहे। आता हे आपल्याला पूर्ण रस आणि बाकीचे सगळे साहित्य ह्याच्यामध्ये टाकून आपण मिक्सर जारला फिरवून घेणार आहोत। व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपण फिरवून घेणार आहोत। माझा इथे ऑरेंज आंबट होतं त्याच्यामुळे मी साखरचा वापर केला आहे। तुम्ही ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात मध घ्या, नाही तर खडी साखरचा उपयोग केला तरीही तुम्ही इथे चालेल। तो मिक्स करून घेतल्यानंतर आपण मिक्सर जारला फिरवून घेऊयात। अशा पद्धतीमध्ये जर ऑरेंज ज्यूस केला तर खूप छान लागतो। ह्यात मेन म्हणजे मी पुदिना आणि जलजीरा पावडर टाकलेली आहे, त्याने टेस्ट अगदी सुंदर लागते। अगदी ऊसाचा रस असतो ना तशी ह्याची टेस्ट लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून झाल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा ह्याची टेस्ट कशी लागते तुम्हाला। ओके, आता नेक्स्ट आपण करणार आहोत ब्लॅक ग्रेप्स ज्यूस करणार आहोत। इथे मी फक्त ग्रेप्स घेतलेले आहेत, थोडेसे तुकडे करून घेतले। इथे मी मध घेतलेलं आहे, साखर वापरणार नाही आहे कारण की हे जे ग्रेप्स आहेत ते खूप गोड आहेत, त्याच्यामुळे मी इथे साखरचा अजिबात उपयोग करणार नाही आहे। आणि इथे मी मिक्सर जारमध्ये सगळं टाकून घेते। मी मधाचा वापर केलेला आहे इथे। तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर टाकू शकता, खूप सोपी आहे ही तर एकदम। आईस क्यूब टाकलेत मी ह्याच्यामध्ये। जरी तुमच्याकडे बर्फ नसेल तर तुम्ही माठातलं पाणी वापरलं तरी पण चालेल ज्यूसला। आता हे मी मिक्सर जारला फिरवून घेते, ब्लेंड करून घ्यायचं व्यवस्थित हे। ह्या ग्रेपचा ज्यूस तुम्ही आहे असा पिला तरी चालेल, नाही तर तुम्ही चाळणीने गाळून घेतला किंवा एक कॉटनच्या कपड्याने पूर्ण ह्यातलं हे ज्यूस काढून घेतला तरी चालेल। मी इथे गाळून घेत आहे ग्रेप्सचा ज्यूस। बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे। ह्याच्यामध्ये थोडेसे तुकडे आपण ग्रेप्सचे टाकायचे, ते खाताना अतिशय सुंदर लागतात आणि ह्याची टेस्ट पण खूप भारी लागते। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। आता नेक्स्ट ज्यूस आपण बनवणार आहोत कलिंगड वॉटरमेलन ज्यूस आपण बनवणार आहेत। इथे मी वॉटरमेलन घेतलेला आहे, कलिंगड बर्फ घेतलेला आहे, आईस क्यूब। इथे मी मीठ घेतले आणि इथे थोडंसं जिरा पावडर घेतलेली आहे। तुम्ही इथे ब्लॅक मिठाचा पण वापर करू शकता आणि साखर घेतलेली आहे इथे मी। कलिंगड माझं थोडंसं कमी गोड आहे त्याच्यामुळे मी साखर वापरत आहे इथे। जर तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही नाही वापरली साखर तरी पण चालेल। आता हे आपण मिक्सर जारला ब्लेंड करून घेऊयात व्यवस्थित।
हे सर्व ज्यूस जे आहेत आज मी तुमच्या सोबत शेअर केले, अगदी इजी आहेत, जे मी स्वतः समरमध्ये नेहमी पिते, त्यामुळे फर्स्ट समर रेसिपी मी तुमच्या सोबत माझ्या आवडत्या ज्यूसचे केलेले आहेत. तुम्हाला कशा वाटत आहेत त्या नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण आता ज्यूस ग्लासमध्ये ओतून घेऊ. खूप छान लागतो हा ज्यूस. तुम्ही मॉर्निंगला, इव्हिनिंगला, आफ्टरनूनला कधीही तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता. खूप इझी पटकन बनला जातो. इथे मी जलजीरा पावडर घेतलेली आहे, थोडीशी साखर घेतलेली आहे 2 चम्मच, आईस क्यूब घेतलेत, बर्फ, इथे मी लिंबाचा रस काढून घेतला, इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायची. ह्या ठिकाणी तुम्ही पावडर जरी टाकली साखरेची तरी चालेल. आता मी इथे लिंबाचा रस टाकत आहे. त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये जलजीरा पावडर टाकायची. जलजीरा पावडर टाकली त्याच्यामुळं मीठ टाकायची काही गरज नाही आहे. पुदिन्याची पानं घेतलीत, ते फक्त आपल्याला जस्ट हलवून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आपली साखर पण त्याच्यामध्ये व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे. ही तर सगळ्यात सोपी अशी रेसिपी आहे ज्यूसची. पटकन ग्लास घ्या, पाणी घ्या, साखर टाका, लिंबाचा रस टाका, व्यवस्थित एकदम मस्त. जलजीरा जर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा जिरा पावडर किंवा ब्लॅक पेपर्स, काळी मिरी पावडर टाकली तरी पण होऊन जातं. खूप सोपी आहे, इझी बनण्यासारखी अशी हा ज्यूसचा प्रकार आहे. नक्की सगळ्या ज्यूस तुम्ही ट्राय करून बघा. अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. सबस्क्राईब नक्की करा चॅनलला अशा सोप्या सोप्या रेसिपींसाठी. थँक्यू.